नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आज आपल्यापुढे भारतीय ज्ञानपरंपरेतील प्राचीन कालखंडामध्ये होऊन गेलेल्या एका महान धर्मपरायण आणि प्राचीनतम असणाऱ्या जैन धर्माला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणाऱ्या वर्धमान महावीरांच्या जीवन व कार्याविषयी आपणास माहिती करून देण्याच्या हेतूने मी आपल्याकडे आलेलो आहे. आज भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव देशभरामध्ये अतिशय हर्षोल्लासामध्ये साजरा होत आहे. या जन्मकल्याणकाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. वर्धमान महावीरांचा जन्म बिहार प्रांतातील कौंडिण्यपूर, ज्याचा उल्लेख कुंडग्राम, कुंडलपूर असाही वेगवेगळ्या साधनांच्या मध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. तर या कौंडिण्यपूर येथे राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी झाला. त्यांच्या जन्मवर्षाच्या संबंधांनी विविध मतं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जैन परंपरेमध्ये वर्धमान महावीरांचा जन्म हा इसवी सन पूर्व 599 मध्ये झाला असं आज मानलं जातं. राजा सिद्धार्थ हे ज्ञातृक गणराज्याचे होते आणि सिद्धार्थांचं ज्ञातृक गणराज्य जे आहे हे प्रसिद्ध होतं त्या काळामध्ये. त्याची पत्नी राणी त्रिशला ही लिच्छवीच्या राजाची कन्या होती. कल्पनासूत्र या ग्रंथामध्ये वर्धमानाच्या जन्मोत्सवाच्या वेळी आणि त्यावेळी घडलेल्या अनेक अशा प्रकारच्या ज्या शुभ घटना आहेत या घटनांचं वर्णन, शुभशकुनांचं वर्णन या कल्पनासूत्र या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वर्धमान महावीरांना त्यांच्या आईवडिलांकडूनच पार्श्वनाथ हे जे जैन धर्माचे 23वे तीर्थंकर होते यांचे एकंदरीत यांचा जो काही वारसा आहे हा वारसा त्यांना प्राप्त झालेला होता. कारण त्यांचे आई आणि वडील सिद्धार्थ आणि त्रिशला हे दोघेही वर्धमान महावीरांचे जे आई वडील होते ते 23व्या तीर्थंकरांचे एक तर अनुयायी होते आणि त्यांनी सांगितलेला जो काही जैन धर्म आहे या धर्माचं पालन हे ते करत आलेले होते. त्यामुळे एक तर राजाच्या पोटी वर्धमानाचा जन्म झाला, वृद्धिंगत होणारा वाढणारा अशा प्रकारचा, म्हणून सिद्धार्थ आणि त्रिशलांनी त्यांचं नाव वर्धमान असं ठेवलेलं होतं. सगळी राजसी सुख त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. परंतु तरी देखील वर्धमान हा मात्र त्या राजसी सुखांमध्ये रममान झाला नाही. त्याच्या अंगी विरक्त वृत्ती होती आणि या विरक्त वृत्तीमुळे या सगळ्या राजसी सुखांना त्याने कधीही आपलंसं मानलं नाही. तो सदैव चिंतनामध्ये रममान होत असे, मग्न राहत असे. आई वडिलांकडून पार्श्वनाथाच्या तत्वज्ञानांचा, जैन धर्माचा वारसा हा त्यांना प्राप्त झालेला होता आणि जैन धर्मातील दिगंबर परंपरेनुसार वर्धमान महावीरांचा विवाह झालेला नव्हता असं दिगंबर परंपरा मानते. तर जैन धर्मातील जी श्वेतांबर परंपरा आहे, पंथ आहे, त्यानुसार वर्धमानाचा विवाह यशोदा नावाच्या राजकन्येच्या बरोबर झालेला होता आणि विवाहानंतर त्यांना प्रियदर्शना किंवा अनोजा, जिला अनोजा असंही म्हटलं जातं, नावाची कन्या ही वर्धमान महावीरांना होती असं मानलं जातं. खरं तर विरक्त वृत्तीमुळे केवल ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपण सर्वसंग परित्याग करावा असं वर्धमान महावीरांना बालपणापासूनच वाटत होतं. परंतु आई वडिलांचा त्यास विरोध होता, त्यामुळे आई वडिलांच्या हयातीत जिवंतपणी आपण गृहत्याग करणार नाही असं वचन हे त्यांनी त्रिशला आणि सिद्धार्थ यांना दिलेलं होतं. आणि म्हणून सिद्धार्थ एकूणच वर्धमान हे साधारण 28 वर्षांचे वगैरे होते त्यावेळेला त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर देखील त्यांच्या बंधूंनी त्यांना सर्वसंग परित्याग करण्यापासून, गृहत्याग करण्यापासून काही काळ परावृत्त केलं. परंतु अखेरीस वर्धमानांनी आपले जे मोठे बंधू होते नंदीवर्धन, या नंदीवर्धनांची मान्यता घेऊन
त्यांनी गृहत्याग केला. वर्धमान महावीरांना नंदीवर्धन नावाचे मोठे बंधू आणि सुदर्शना नावाची बहीण ही होती. आणि त्यानंतर वयाच्या 30व्या वर्षी वर्धमान महावीरांनी गृहत्याग केला. परंतु त्यापूर्वी वर्धमानांचे जे आई वडील होते सिद्धार्थ आणि त्रिशला यांनी संलेखना विधीनुसार निर्वाण प्राप्ती करून घेतलेली होती. आणि मग त्यानंतरच त्यांनी नंदीवर्धनांची मान्यता घेऊन 30व्या वर्षी गृहत्याग केला. वर्धमानांनी सर्वसंग परित्याग केल्यानंतर सर्वस्वाचा त्याग केल्यानंतर अत्यंत कष्टमय अशा प्रकारचं जीवन हे व्यतीत केलं. आचारांग सूत्र नावाच्या ग्रंथामध्ये वर्धमानाने 12 वर्ष केलेल्या कठोर तपश्चर्येचं वर्णन हे केलेलं आहे. गृहत्याग केल्यानंतर 1 वर्षानंतर नंतरच्या हिवाळ्यामध्ये त्यांनी आपल्या अंगावरील वस्त्राचा त्याग केला आणि ते निर्ग्रंथ बनले. आता या तपश्चर्येच्या कालखंडामध्ये अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा या वर्धमानांना सहन कराव्या लागल्या. लोकांकडून मोठ्या प्रमाणावर छळ केला गेला. काही वेळेस शारीरिक इजाही त्यांना करण्यात आली. अनेकदा अशा शारीरिक इजा वगैरे झाल्या अशा वेळेला त्यांना औषधोपचार देखील मिळत नसे, काही वेळेस अन्नही मिळत नसे. अनेक वेळेला गैरसमजामधून लोकांकडून त्रास हा त्यांना झालेला दिसून येतो. म्हणजे काही वेळेला त्यांना चोर समजण्यात आलं, किंबहुना दिगंबर अवस्थेमध्ये वस्त्रहीन अवस्थेमध्ये ते भ्रमंती करत असल्यामुळेही त्यांच्याविषयीच्या अनेक चुकीच्या कल्पना लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊन त्यामधूनही त्यांना त्रास हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या 12 वर्षामध्ये प्रचंड त्रास, लोकांकडून केला गेलेला अन्याय किंवा अनेक प्रकारे दिला गेलेला त्रास, या सगळ्या गोष्टी सहन करून देखील त्यांनी वर्धमानांनी आपली जी काही तपश्चर्या आहे ही तपश्चर्या सातत्याने पुढे चालू ठेवली. आणि हे सगळं करत असताना ज्यासाठी आपण गृहत्याग केलेला आहे ते केवळ ज्ञान प्राप्त होण्यासाठीचा जो काही त्यांचा ध्यास होता तो ध्यास त्यांच्या मनी इतका तीव्रतर होता की अशा सर्व प्रकारचा क्लेश त्यांनी एखाद्या वीराप्रमाणे सहन केला. आणि 12 वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर त्यांनी इंद्रियांवर ताबा मिळविला, त्यामुळे ते जितेंद्रिय म्हणून देखील ओळखले जाऊ लागले. वर्धमानाकडे एकदा वर्धमान हे वटवृक्षावर बसलेले होते आणि या वटवृक्षाला नागाने वेढा दिला, सर्पाने वेढा दिला आणि हा सर्प वर्धमानाकडे जातो आहे. परंतु वर्धमानाच्या मनामध्ये या सर्पाला मारण्याचा विचार अजिबात त्यांच्या मनाला शिवला देखील नाही. इतकंच नाही तर त्या सर्पाच्या मनामध्ये असणारा जो काही हिंसक भाव आहे हा हिंसक भाव वर्धमानांनी दूर केला. आणि म्हणून त्या घटनेनंतर वर्धमान हे महावीर म्हणून ओळखले जाऊ लागले. आई वडिलांनी जरी त्यांना वर्धमान हे नाव दिलेलं असलं तरी ते महावीर या नावानेच पुढील कालखंडामध्ये प्रसिद्धीस पावलेले आपल्याला पाहायला मिळतात. वर्धमानास ऋजुपातिका नदीच्या तीरावर जृंभिक नावाच्या गावी एका श्माल वृक्षाखाली परमोच्च किंवा केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. आता त्यानंतर ते केवली किंवा अर्हत म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी विकारावर विजय प्राप्त केलेला असल्या कारणामुळे त्यांना जीन हे नाव देखील मिळाले. यावरूनच पुढे जैन ही संज्ञा रूढ झाली असं म्हटलं जातं. त्यांना केवल ज्ञान प्राप्त झालेलं असल्या कारणामुळे त्यांना केवलीन असंही म्हटलं जाऊ लागलं. महावीरांना वीर, अर्हत, सन्मती, वैशालिक या नावाने देखील ओळखलं जातं. तसंच ज्ञातृक गणात जन्मलेल्या महावीरांना ज्ञातृपुत्र
किंवा ज्ञातृपुत्त या नावाने देखील ओळखलं जातं. आपणास परमोच्च अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वर्धमानांनी 66 दिवस आपण आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानावर चिंतन केलं आणि त्यानंतर हे ज्ञान प्रसारित करण्याकरता त्यांनी मोठ्या प्रमाणावर विहार केला, भ्रमंती केली आणि अशा पद्धतीने संपूर्ण देशभरातील बऱ्याच मोठ्या भागामध्ये उत्तर भारताच्या फिरून त्यांनी जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वर्धमान महावीरांनी केवल ज्ञानाच्या प्राप्तीनंतर पार्श्वनाथाच्या चातुर्याम शिकवणुकीमध्ये बदल करून त्याचा पंचयामावर आधारित अशा प्रकारची शिकवणूक ही समाजाला दिली. त्यांनी जे चार तत्व ही पार्श्वनाथांनी सांगितलेली होती त्याच्यामध्ये आणखी एका तत्वाची भर घातली. म्हणजे खरं तर महावीरांनी देखील गृहस्थाश्रमी व्यक्तींना आणि जैन साधूंच्या करता पंच अणुव्रते आणि महाव्रतांचं पालन करणं अत्यंत आवश्यक मानलेलं आहे. त्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह या चार तत्वावर पार्श्वनाथांची शिकवण आधारित होती. त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य हे पाचवे तत्व भगवान महावीरांनी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता महावीरांचं वैशिष्ट्य काय, तर महावीरांचं हे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं की जुनी परंपरा पार्श्वनाथांनी सांगितलेली जी काही होती ती त्यांनी खंडित केली नाही, ती मोडून काढली नाही, तर ती खंडित करण्याऐवजी नव्या तत्वांची त्याला जोड दिली आणि जुन्या आणि नव्या तत्वांचा मेळ घालून त्यांनी जैन धर्म जो आहे हा जैन धर्म समाजामध्ये प्रसारित करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महावीरांनी मोक्षप्राप्तीसाठी तर्कशुद्ध पायावर आधारलेला निश्चित स्वरूपाचा आचार मार्ग सांगितला. 5 व्रते व 21 परिग्रह यांचा उपदेश हे त्यांच्या आचार मार्गाचं सार होतं. त्यासाठी आवश्यक अशा प्रकारची तात्विक बैठक, आत्मा, कर्मबंधने, सप्ततत्वे, अनेकांतवाद इत्यादीच्या आधारे त्यांनी ही तात्विक बैठक तयार केली. आपल्या एकूण शिकवणुकीमध्ये अहिंसा तत्वाला मूलभूत अशा प्रकारचं स्थान हे महावीरांनी दिलेलं पाहावयास मिळतं. आपल्या तत्वज्ञानाची व सामाजिक वर्तन मार्गाची आधारशिला ही अहिंसा तत्वावर वर्धमान महावीरांनी रचलेली आपल्याला दिसून येते. संसारी मनुष्य आणि सर्वसंग परित्याग केलेला साधू यांच्यासाठी आचाराची दिशा निश्चित करतानाही अहिंसा तत्वाला त्यांनी विशेष अशा प्रकारचं प्राधान्य दिलेलं आपणास पाहावयास मिळतं. वर्धमान महावीरांनी पंच अणुव्रते आणि महाव्रते सांगत असताना गृहस्थाश्रमी व्यक्तींसाठी ती काहीशी शिथिल जरी केलेली असली तरी पंच महाव्रतांचं पालन काटेकोरपणे साधूंनी केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं दिसून येतं. महावीरांनी गृहस्थांना जो उपदेश केला, म्हणजे श्रावक आणि श्राविकांना जो उपदेश वर्धमान महावीरांनी दिला त्याच्यामध्ये पंच अणुव्रत जी आहेत त्याच्या एक सार तत्वज्ञानाचं जे आहे त्याच्यामधून आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की महावीरांनी श्रावक श्राविकांना उपदेश करत असताना मांस खाऊ नका, दारू पिऊ नका, मध खाऊ नका. आता मध का खायचं नाही, तर कारण मध मिळवत असताना असंख्य मधुमक्षिकांची अंडी जी आहेत ही अंडी नष्ट होतात, म्हणून ही एक प्रकारची हत्या आहे, म्हणून मध खायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी कोणत्याही प्राण्याला पीडा देऊ नका, असत्य बोलू नका, चोरी करू नका आणि आपल्या पत्नीशिवाय जगातल्या सर्व स्त्रियांना आई, बहीण व मुलगी माना असं सांगितलेलं आहे. त्याबरोबरच कुटुंबाच्या पोषणासाठी आवश्यक तेवढ्याच धनधान्याचा संग्रह तुम्ही करा, याहून अधिकची इच्छा करू नका असं वर्धमान महावीर
हे सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. आता खरं तर त्याच्याबरोबरच आणखीही काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आपल्याला दिसून येतात, ज्याच्यामध्ये वर्धमान महावीरांनी एकूणच जे तत्वज्ञान सांगितलं ते अहिंसेवर आधारित प्रामुख्याने असल्या कारणामुळे, आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जीवन असंख्य स्वरूपामध्ये अस्तित्वात आहे, यात प्राणी वनस्पती कीटक पाणी अग्नी आणि वारा यांचा देखील समावेश आहे. त्यांनी काय सांगितलं की त्याच्याबरोबर ते असं म्हणतात की भिक्षूने त्यापैकी कोणालाही स्पर्श करता कामा नये किंवा कोणालाही त्रास होईल, म्हणजे वनस्पतींना देखील त्रास होईल अशा प्रकारचं वर्तन हे त्याने करता कामा नये. त्याने कधीही पोहू नये, आग लावू नये किंवा आग विझवू देखील नये, आपले हात हवेत हलवू नयेत, कारण अशा कृतींमुळे पदार्थाच्या त्या अवस्थेत राहणाऱ्या इतर प्राण्यांना इजा होऊ शकते, अशा प्रकारचा विचार हा वर्धमान महावीरांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच त्यांनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर सांगितलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये आणखीही काही गोष्टी आहेत ज्याचा समावेश आपण पाहतो की त्यांनी मोठ्या प्रमाणावर धर्म प्रसार व्हावा यासाठी म्हणून काही गोष्टी केल्या. धर्मसंघटना सदैव स्थिर आणि कार्यरत राहावी म्हणून धर्मसंघाची स्थापना ही महावीरांनी केली. वर्धमान महावीरांनी आपल्या धर्मात जातीभेद व लिंगभेदास स्थान दिले नाही. जातीभेदावर अतिशय कडाडून अशा प्रकारची टीका वर्धमान महावीरांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. किंबहुना त्या काळामध्ये अहिंसा तत्वाचं अतिशय तीव्रतर अशा स्वरूपामध्ये जे पालन करायला महावीर सांगत आहेत त्याचं एक कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावर तत्कालीन वैदिक धर्मामध्ये होम हवन करत असताना होमामध्ये हिंसेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं होतं, आणि म्हणून त्या काळीन त्या तत्कालीन जो काही धर्म आहे वैदिक धर्म आहे त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या अतिशय चुकीच्या अशा प्रकारच्या ज्या काही परंपरा होत्या या सगळ्या परंपरांच्या विरोधामध्ये वर्धमान महावीर हे थांबताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग काही जण असं टीका करतात की वर्धमान महावीरांनी सांगितलेल्या तीव्रतर अशा प्रकारच्या अहिंसा धर्मामुळे भारतीय समाजामध्ये काही मोठ्या गोष्टी घडून आल्या. मग नंतर जे आलेल्या आक्रमकांच्या बाबतीमध्ये वगैरे आपण त्यांना तोंड देऊ शकलो नाही किंवा त्यांना विरोध करू शकलो नाही कारण अहिंसा तत्व हे त्याचं कारण होतं वगैरे, पण त्यात काही तथ्य आढळत नाही कारण वर्धमान महावीरांनी क्षत्रियांना आणि राजांना सांगितलेला जो काही उपदेश आहे तो उपदेश जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येतं की वर्धमान महावीर असं म्हणतात जो शस्त्र धारण करून रणांगणात युद्ध करण्यासाठी आला असेल अथवा जो आपल्या देशाला बाधक ठरत असेल अशावरच राजांनी शस्त्र उगारायचं आहे. म्हणजे अहिंसा याचा अर्थ रणांगणामध्ये शस्त्र चालवायचं नाही, शत्रूच्या विरोधात शस्त्र चालवायचं नाही असं नव्हे, तर रणांगणामध्ये आपल्या राष्ट्रधर्माला बाधा आणणाऱ्याच्या विरुद्ध आपल्याला प्रसंगी शस्त्र देखील चालवावं लागेल, परंतु शस्त्र चालविताना राजाने क्षत्रियांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे, दीन दुःखी आणि सदबिचारी पुरुषांवर त्यांनी कधीही शस्त्र चालवू नये हा त्यांचा उपदेश आहे. आणि म्हणून वर्धमान महावीर हे त्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अहिंसेचं पालन करायला सांगत असताना राष्ट्रधर्माचं पालन करायला सांगतात आणि त्यासाठी प्रसंगी शस्त्र हाती घेऊन लढण्याला देखील ते सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करीत असताना वर्धमान महावीरांनी कोणत्याही आक्रमक मार्गाचा स्वीकार केला नाही, कारण जैन धर्माला अनेक राजांनी राजाश्रय दिलेला होता, परंतु राजांनी राजाश्रय दिला
म्हणून या राजाश्रयाचा वापर धर्मप्रसारासाठी आणि लोकांना धर्मांतरित करण्यासाठी वर्धमान महावीरांनी कधीही केलेला आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये वर्धमान महावीर जैन धर्माचा प्रचार प्रसार करत असताना देखील धार्मिक संघर्ष उद्भवलेला आपल्याला दिसून येत नाही. शांततापूर्ण मार्गाने प्रवचने, संवाद, वादविवाद इत्यादीच्या माध्यमातून समाजात मतपरिवर्तन घडवून आणून लोकांना आपलंसं करून आपल्या धर्माचा विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न हा वर्धमान महावीरांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. भगवान महावीरांनी जे तत्वज्ञान सांगितलं त्या तत्वज्ञानामध्ये साद्वाद किंवा अनेकांतवाद याचा पुरस्कार त्यांनी खूप हिरिरीने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर वर्धमान महावीरांनी आणि जैन धर्माने या जगाला दिलेली ही सर्वात मोठी अशा प्रकारची देणगी आहे. आता सर्वात मोठी अशा प्रकारची देणगी आपण याला का म्हणायचं आहे, तर त्याचं एक सगळ्यात मोठं कारण अशा प्रकारचं आहे की वर्धमान महावीरांनी साद्वादाचा विचार करत असताना, साद्वादाची विचारसरणी मांडत असताना त्याच्यातून काय सांगितलेलं आहे. खरं तर साद आस्तीचं, साद नास्तीचं, साद आस्ती नास्तीचं असं सात पद्धतीने त्यांनी तो विचार मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सत्य हे वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळं असू शकतं. आपल्या मताच्या बाबतीमध्ये आपण आग्रही असता कामा नये, परमत हे आपण विचारात घेतलं पाहिजे. हा विचार प्रामुख्याने या अनेकांतवादाच्या मागे, साद्वादाच्या मागे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून साद्वादाच्या विचारसरणीत कुठल्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करण्याचा संकेत हा अभिप्रेत आहे. तत्वांधता आणि संशयात्मा या दोन्हीपासून बचाव करून सर्वांगीण ज्ञान मिळविण्याचा साद्वाद हा अप्रतिम अशा प्रकारचा मार्ग आहे. म्हणजे साद्वादाच्या माध्यमातून आपण सर्वांगीण अशा प्रकारचं ज्ञान हे प्राप्त करू शकतो. आणि म्हणून या साद्वादामुळे प्रतिपक्षाबद्दल समंजसपणा दाखविण्याचं मानसिक धैर्य जे आहे, हे मानसिक धैर्य देखील इथे प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून साद्वाद ही एक खूप मोठी अशा प्रकारची देणगी आहे. स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये देखील कुठल्याही प्रकारचा लिंगभेद हा महावीरांनी केला नाही. त्यांनी स्त्रियांना देखील संन्यास स्वीकारण्याचा अधिकार हा दिलेला आपल्याला दिसून येतो. खरं तर भगवान महावीरांनी जैन धर्माचा प्रचार प्रसार करत असताना तत्कालीन जी भाषा संस्कृत ही विद्वज्जनाची भाषा मानली जात होती किंवा वैदिक धर्माचे सगळे धर्मग्रंथ हे संस्कृतातून लिहिले गेलेले होते, परंतु संस्कृत भाषा ही विशिष्ट वर्गापुरती मर्यादित असणारी अशा प्रकारची भाषा होती. आणि म्हणून आपल्या तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करत असताना वर्धमान महावीरांनी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा वापर हा केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या माध्यमातून, प्राकृताच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना समजेल, उमजेल अशा पद्धतीने आपल्या धर्माचं तत्वज्ञान हे वर्धमान महावीरांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला येतं. त्यांचे विचार त्यांच्या गणधरांनी, म्हणजे जे त्यांचे प्रमुख शिष्य होते, या शिष्यांनी संकलित केले आणि संकलित करून पुढे मौखिक पद्धतीने पुढे नेले आणि पुढे मग त्याचं लिखित स्वरूपामध्ये रूपांतर झालं. त्याला आगम ग्रंथ किंवा जैन आगम असं म्हणून ओळखलं जातं. तत्वज्ञानातील क्लिष्ट कल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी महावीर हे दैनंदिन जीवनातील गोष्टी ज्या आहेत, उदाहरणं जी आहेत ही सांगत असत. वर्धमान महावीरांना गणित, भूमिती, ग्रहताऱ्यांच्या हालचालीविषयीचं ज्योतिष या शास्त्रामध्ये देखील मोठा रस होता आणि या विषयावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वर्धमान महावीरांच्या जीवनचरित्राविषयी बोलताना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असं म्हणतात, महावीरांचं चरित्र म्हणजे
साधू चरित्राचा प्रथम आदर्श आहे. आणि म्हणून तितिक्षा, क्षमा, अहिंसा, समता, त्याग इत्यादी गुणांची परमावधी जर कुठे आपल्याला बघायला मिळत असेल तर ती महावीरांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता महावीरांच्या मूर्ती आपण अनेक ठिकाणी पाहतो, परंतु जैन तीर्थंकरांच्या म्हणजे 24 तीर्थंकरांच्या मूर्ती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता हे 24 तीर्थंकर जे आहेत, आता आपल्या पुढे असलेली मूर्ती ही कुठल्या तीर्थंकरांची आहे, कशी ओळखायची, तर या 24 तीर्थंकरांची चिन्ह जी आहेत ती त्यांच्या मूर्तीच्या खाली कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात. या चिन्हांकित अशा प्रकारच्या मूर्ती आहेत. वर्धमान महावीरांचं चिन्ह सिंह हे आहे. आणि म्हणून जैन वेगवेगळ्या अशा ठिकाणी तुम्ही जिथे जाल, कोरीव आलेख तुम्हाला बघायला मिळतील, मूर्त्या बघायला मिळतील, अशा लेण्यांच्या ठिकाणी वगैरे सुद्धा तुम्ही गेलात किंवा इतर कुठल्याही जैन मंदिरामध्ये तुम्ही गेलात, तर मंदिरामध्ये असणारी मूर्ती कुणाची आहे, कुठल्या तीर्थंकराची आहे, कसं ओळखायचं, तर त्या तीर्थंकरांच्या मूर्तीच्या खाली कुठलं चिन्हांकित केलेलं आहे यावरून ही मूर्ती कुठल्या तीर्थंकरांची आहे ही ओळखता येते. तर महावीरांचं चिन्ह जे आहे हे सिंह हे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कल्पना सूत्रानुसार महावीरांचे महावीरांच्या कार्यकाळामध्ये 14,000 साधू, 36,000 साध्वी, 159,000 श्रावक आणि 318,000 श्राविका हे त्यांचे अनुयायी बनलेले होते असं म्हटलं जातं. वर्तमान महावीर 30व्या वर्षी संन्यस्त धर्म स्वीकारतात. 12 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर 42व्या वर्षी त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्यानंतर पुढील 30 वर्ष जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करत, संघटन करत वर्धमान महावीर हे विहार करत फिरतात. आणि मग त्यानंतर 72व्या वर्षी वर्धमान महावीरांचा निधन जे आहे ते होतं. आता हे जे वर्धमान महावीरांचं महाभिनिष्क्रमण आहे किंवा निधन आहे, परिनिर्वाण आहे, हे जे आहे हे परिनिर्वाण जे आहे हे जेव्हा झालं तो काळ म्हणजे अश्विन वद्य अमावस्येला मध्यरात्री महावीरांना राजगृहाजवळील पावा किंवा पावापुरी येथे निर्वाण पद हे प्राप्त झालं. आणि हा दिवस जैन लोक दिवाळी म्हणून साजरा करतात. महावीरांच्या शिकवणुकीचं संकलन इंद्रभूती हे त्यांचे जे मुख्य शिष्य होते यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर तत्कालीन जो काही विचार आहे त्या विचारांमध्ये वैदिक धर्मामध्येही सांगितलेलं जे आहे की पुनर्जन्माचा जो काही विचार आहे हा जो विचार हा विचार त्यांनी तिथे घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक जीव आपापल्या कर्मफळाचा जबाबदार आहे म्हणून मोक्षासाठी, मोक्ष हे सगळ्यात मोठं ध्येय मानलेलं आहे आणि मोक्ष प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल, तर व्यक्तीला क्रियाक्षय करावा लागेल आणि ज्याचा त्यानेच स्वतःचा उद्धार हा करून घ्यायचा आहे, कोणी परमेश्वर हा त्याचा उद्धार करण्यासाठी येणार नाही हे भगवान गौतम भगवान महावीर हे सांगतात. म्हणजे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की निरीश्वरवादी तत्वज्ञान हे त्या कालखंडामध्ये 6व शतक हे अतिशय क्रांतिकारी अशा स्वरूपाचं शतक आहे. वैदिक धर्म आणि वैदिक धर्माच्या मध्ये वाढलेल्या चुकीच्या रूढी परंपरा, क्रियाकलाप, यज्ञ यज्ञाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या गोष्टी, रूढी परंपरा, प्रथा, हिंसाचार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये बौद्ध धर्म, जैन धर्म आणि त्याच वेळेला आणखी एक तत्वज्ञान दर्शन जे आहे चार्वाकाच्या रूपाने जे प्राचीन कालखंडामध्ये भारतामध्ये निर्माण झालं हे निरीश्वरवादी अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे. आणि त्यामुळे ईश्वर ही संकल्पना मान्य न करता
स्वतःचा उद्धार स्वतःच्या कर्माने स्वतःच करावयाचा आहे हे तत्वज्ञान वर्धमान महावीरांनी मांडलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. वर्धमान महावीर असं म्हणत की लाखो लोकांशी संग्राम करून त्यांच्यावर विजय मिळविणे हा खरा विजय नव्हे, तर आत्म्याशी युद्ध करून त्याच्यावर विजय प्राप्त करणे हा परम विजय आहे. आणि तो सहजी न जमणारा, कोणालाही न साध्य होणारा, पण तो साध्य केला की मोक्ष प्राप्ती होते आणि जन्म मरणाच्या बंधनातून मानवाची मुक्ती होते. म्हणून क्रियाक्षय करायचा आहे आणि चांगलं कर्म करायचं आहे आणि चांगलं कर्म करून या जन्म मृत्यूच्या बंधनातून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे. म्हणून बाह्य संघर्षापेक्षा अंतर्गत संघर्ष, आपल्या आत असलेल्या विविध अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी, मग लोभ असेल किंवा अनेक षडरिपू आपण असं ज्यांना म्हणतो, त्याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे. आणि महावीर त्यासाठीच असं म्हणतात की कोणत्याही व्यक्तीला जे मोठेपण प्राप्त होते ते मोठेपण तो विशिष्ट कुलात जन्म घेतला म्हणून प्राप्त होत नाही, तर ते त्याच्या चारित्र्यामुळे, उत्तम चारित्र्यामुळे हे मोठेपण त्या व्यक्तीला प्राप्त होते. सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्य या त्रयींचा अवलंब करून प्रत्येक जीवाने मोक्ष प्राप्तीकरता प्रयत्न केले पाहिजेत असा विचार वर्धमान महावीरांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. भगवान महावीरांचा जन्मकल्याणक साजरा करीत असताना भगवान महावीरांनी जे तत्वज्ञान आपल्याला सांगितलं, मग त्याच्यामध्ये अपरिग्रहाचं तत्वज्ञान असेल, अहिंसाचं तत्वज्ञान सांगत असताना, तर जैन धर्माने खूप सूक्ष्मपणे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख, काया वाचा मने या तिन्ही गोष्टीने, म्हणजे एखाद्याला शारीरिक इजा केल्यानेच हिंसा होते असे नाही, वाचेने तुम्ही त्याच्याबद्दल अपशब्द वापरले तरी ती हिंसा आहे. इतकंच नाही तर एखाद्याचं वाईट होऊ दे अशा प्रकारचा विचार देखील तुमच्या मनामध्ये आला तर ती देखील त्यांनी हिंसा मानलेली आहे. आपल्याकडे आवश्यक गोष्टींपेक्षा अधिकचा संग्रह करायचा नाही आहे. इतकंच नाही तर जी गोष्ट आपली नाही ती आपली मानायची नाही आहे, ती व्हावी म्हणून प्रयत्नही करायचा नाही किंवा मनामध्येही ती गोष्ट आणायची नाही आहे. इतक्या सूक्ष्म पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार हा जैन धर्माने केलेला आपणास पाहावयास मिळतो. आणि म्हणून वर्धमान महावीर यांनी सांगितलेलं जे काही तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान केवळ जैन धर्मीयांनाच उपयुक्त आहे असं नाही, तर यामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी या शाश्वत अशा प्रकारच्या, वैश्विक अशा प्रकारच्या आहेत आणि म्हणून आजच्याही काळात त्या तितक्याच लागू पडणाऱ्या अशा प्रकारच्या, भौतिकवादाच्या मागे जेव्हा आपण लागलेलो आहोत, चंगळवादाच्या मागे जेव्हा आपण लागलेलो आहोत, अशा सगळ्या काळामध्ये भगवान महावीरांनी सांगितलेलं तत्वज्ञान हे संपूर्ण जगाला प्रेरक ठरणारं अशा प्रकारचं, मार्गदर्शक ठरणारं अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ भगवान महावीरांच्या जीवन व कार्यावर, त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञानावर केलेला आहे. आपणास जर हा आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करावा, इतरांपर्यंत पोहोचवावा शेअर करून, आणि हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिनेंद्र.